आपण आता सेंट जोसेफ हायस्कूलच्या बॅक साईडला वळत आहोत. सोलापुरात असे दुर्मिळ झाले आहेत आजकाल स्मार्ट सिटीच्या कामामुळे. तर आता बोलणं जर बोर होत असेल ना ऐकणाऱ्यांना, तर प्लीज तुम्ही साऊंड झिरो करा आणि जस्ट मला एक ट्रिप होईल. हे रोड सोलापूरचेच आहेत. हा रोड कुठला? आता रामलाल चौकाकडे जातो आहे आपण. वा वा, काय छान बिल्डिंग आहे. नाही, आपण रेल्वे लाईनच्या हायवेकडे जातो. हे काय श्रद्धा एम्पायर का? बरं बरं बरं, मस्त आहे मस्त आहे. ओके ओके, बोले साहेब तुम्ही ड्रायविंगकडे एकदम कॉन्सन्ट्रेट करा छानपैकी. वा, काय बिल्डिंग आहे मस्त. सोलापुरात ह्यालाच मस्त असं. सोलापूर छानच आहे. आता कोटणी स्मारकाच्या जवळ द्यायची का भेट? आता जस्ट ट्रॅव्हल पिकअप करायला सोलापूर राईट. हां, जरा जरा ह्या रोडला केरळ लुक आलेला आहे. बरोबर आहे, बोले साहेबांचं एकदम बरोबर आहे. उजव्या बाजूला हे जी आपल्याला झाडी दिसतीये, वॉल दिसतीये ना, हा कोटणी स्मारक भागाचा भाग आहे. करेक्ट. हा, इथे काम चालू आहे स्मार्ट सिटीचं. पलीकडं या बाजूला रेल्वे स्टेशन आहे. हे आमच्या गोडबोले साहेबांच्या मध्ये सोलापुरातलं केरळ आहे. झाडी, ही नारळाची झाडं नाहीच आहे तिथे मला वाटत आहे. हा हा, छान आहे छान आहे. वॉकिंगला चांगलं आहे, स्केटिंगला चांगलं आहे. मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक, वॉकिंग, स्केटिंगसाठी फार चांगलं आहे. शहरातल्या जुन्या मध्यवर्ती भागापासून अत्यंत असल्यापासून कळायचं का? राईट साईड वळूया थोडासा. मग ही जुनी ओमनी कार नवीन आहे, जुनीच आहे. शिवसेना भवन, गुड गुड, रेल्वे लाईन्स मधलं शिवसेना भवन. करेक्ट 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 करेक्ट. बंद करायचं? अहो, पण बंद कशाला? आपलं डेस्टिनेशन काय ठरलंय सर? तुम्ही सांगा काय ठरलंय. ओके, तर आपल्याला गोडबोले साहेबांना जरा शॉपिंग करायची आहे. शॉपिंग करणार आहेत गोडबोले सर. कुठे? गुडलक. हा, सोलापूरचं प्रसिद्ध सुपर मार्केट आहे गुडलक. तर नंतर व्हिडिओ बनवूस त्याचा, त्याला साहेब शॉपिंग करते. बाय. तर आपण आता चाललो आहेत. धूळ आहे, धूळ फार आहे का? नाही, आपण काय केलं आत्ता? शॉपिंग केलं. कुठं? गुडलकमध्ये शॉपिंग केलं सर. तुम्ही सर चॉकलेट खात आहेत, चांगली गोष्ट आहे. चला बाय. तर आपण पुन्हा त्या चांगल्या रोडला लागलेलो आहोत. जरा बरा रोड, काही जुन्या आठवणी देणारे वाडे. वाडे नाही, हवेल्या जुन्या. वाडा संस्कृती इकडं नव्हती. बरोबर ना? आता टर्न घेऊया एक मस्त. हां, या भागात कसं आहे, रेल्वे लाईन्स एरियामध्ये एकदम शांत एरिया आहे, चांगला आहे, पॉश आहे. फक्त जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. समोर कॅमेरा ॲक्च्युली कसं आहे, सेल्फी कॅमेरा जर आपण डिलॉक केला गाडीवर चांगला पडतो, आणि आपलंसुद्धा तोंड डिस्टर्ब होणार नाही, आणि आपण रोडचंसुद्धा शूट चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे बघा, समोर करतो आहे. करेक्ट, या बाजूला रामलाल चौक आहे. हा करेक्ट, इकडं आहे. सॉरी सॉरी, त्या बाजूला तो महापौर बघला चौक. हां हां हां, कॅमेरा आपण चेंज करूया, सरांची ऑर्डर आहे. इट्स ओके, सुरू झालाय करुणा बंगला. करेक्ट. ॲक्च्युली ही बाजूला आहे ही सेंट जोसेफ हायस्कूल आहे. बरोबर. काय लिहिलं इथं? हॉटेल नमन.
करेक्ट. अरे अरे गाडी जोरात आली. पुन्हा आपण पॉश रोडने चाललेलो आहोत एका. असतं असत प्रत्येक शहरामध्ये गाडी सावकाश चालू आहे, आपल्याला काही घ्यायचं नाही आणि आपण काही पुण्याचे रहिवाशी नाही आहे. कधी पण रस्ता मोकळा दिसला की जोरात गाडी मारायला. तर आपल्या सिद्धेश्वर मंदिर या बाजूलाच आहे इकडे उजवीकडे. तर मला वाटतं साहेब बहुतेक आज सिद्धरामेश्वराच्या दर्शनाच्या मूडमध्ये आहे. चालेल करायचं का तिथे व्हिलॉग? चालेल चालेल, बाहेरून करू, आत नको जायला. रिक्षा रेमंड शॉप रस्ता एकदम बरा झालाय सिद्धरामेश्वराकडे जायचं. करेक्ट. आणि या बाजूचं खास वैशिष्ट्य म्हणजे या रोडच्या डाव्या बाजूला सर्व नेपाळी लोक गरम कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय करतात. पार्क चौकने सिद्धरामेश्वर आपण उत्तम सेवाच्या पुढे आलेलो आहोत. उत्तम सेवा एक दुकान या बाजूला सिद्धरामेश्वरांचं मंदिर सिद्धरामेश्वर देवस्थान. एक साहेब आत घेऊन चालले. चला ना आधी कुठं जायचं? ओके ओके, वॉकिंग स्ट्रीटला जातोय मित्रांनो आपण सरांच्या ऑर्डरप्रमाणे. ओके होम मैदान, आता होम मैदान भरपूर कंटेंट येतो अनेक व्हिडिओ बनणार. ही आहे सिद्धेश्वरची शाळा जी समोर दिसतीये ती. करेक्ट. आणि हे आहे होम मैदानाकडे जाण्याचा रस्ता, हा आहे. करेक्ट. या बाजूला एक मोठं पार्किंग आहे टू व्हीलर्सचं, लोक थांबलेले. करेक्ट करेक्ट, दुधाचा व्यवसाय चालतो इकडे. आणि इकडे काय हे जिल्हा परिषदेचा भाग आहे. करेक्ट. नवीन टॉयलेट्स झालेत पॉश. ओके ओके, काहीतरी बकवास जोक नका मारू. काय सुंदर रस्ता केलाय बघा होम मैदानाच्या मागच्या बाजूला. आणि या बाजूला दिसतंय ते होम मैदान. अरे अरे या ट्रॅकला आपण आलो. या बाजूला सर आणि या बाजूला स्टॉल दिलेत लोकांना संध्याकाळी बहुतेक इथे भरत असावे. ठीक आहे, दत्तात्रयांचं चित्र आहे, कासव आहे. आणि आता समोर आलो आहोत आपली लिजेंडरी हरिभाई प्रशांत याच्या समोर. कुठली शाळा? हरिभाऊ. हरिभाऊ नाही, हरिभाई. ओके, तर आता सरांच्या म्हणण्याप्रमाणे परत रिटर्न वळतोय त्याच पॉश रोडनी आपण. होम मैदानाचं एक दुसरं गेट इथे. करेक्ट. थांबताय का तुम्ही? ओके. लोक म्हणतील येडे झालेत का काय हे दोघं. बघल तिथे कॅमेरा ओपन करतायत. आय मुलं आपण सात रस्त्याला आलो. कुठं धर्मा कॅमेरा तुमच्या म्हणण्याप्रमाणे. Let's go.
सात रस्ता हाँ सात रस्ता इथून सुरू करत आहे आम्ही एंड करूया तुम्ही येताय तुम्ही आता सात रस्त्यावरून हा तुमचा दुसरा लॉग असेल व्हीलॉग पिटवाय माहित नाही आपण व्हिडिओमध्ये आपण त्याचं हे टाकूया काय डिस्क्रिप्शन ओके किंवा टायटलला त्याचं नाव देऊ विजापूर रोड उजव्या बाजूला आणि हा होडगी रोड कुठून येतो आहे सांगा मला नेचर किल्पेकर किल्पेकर रोड आहे सोलापुरातला जसा मुंबईत एस बी रोड असतो सेनापती बापट रोड किंवा मुंबईतला साईडला जरा टाळ्या रिक्षाला जाऊ हॉटेल प्रथम पशी आलो आहोत आपण हा पूर्वी फार पॉश रोड म्हणून आणला जायचा आता उखडला गेला जायचा छान आहे म्हणे हे डाव्या बाजूला आहे प्रथम हॉटेल सोलापुरातलं हॉटेल प्रथम पहिलं हॉटेल आहे बहुतेक नाही ना पहिलं नाही आहे दुसरं किती आहे आय डी एसी फर्स्ट अरे तिथं पूर्वी सी सी डी होतं आमच्या सोलापुरात एक असली फर्स्ट का सेकंड बँक आली आणि हे वॉश हॉटेल सोलापुरातलं त्रिपूर सुंदरी ही अशीच एक सुंदर बिल्डिंग अरे इथे वामन हरी पेटे होतं हात करायचे का चल जायचं का तिकडे चल लवकर चल अरे गाड्या खूप येतात यूज गॅलॅक्सी केलं हे राहू दे पाय पॉश रस्त्याच्या व्हिडिओमध्ये हा एक इन्क्लूड आहे हायवेला नेत आहेत गोडबोले आम्हाला हायवे म्हणजे शहरांतर्गत हायवे हे का बिल्डिंग कसली वॉटर फ्रंट कंबर तलाव कसे नेणार आहेत नाही इथून गोडबोले साहेब बहुतेक यू टर्न घेत आहेत नाही एट टर्न करेक्ट रोड झालेला आहे बर कुठं एकदम पॉश आहे रोड एकदम फॉरेन एक्सप्रेस तुम्हाला तुम्हाला नको कुठे तो ऑफिसर क्लब कशी आहे ऑफिसर क्लब चालेल जाऊया ना नक्की जाऊ आता आपण नंतरच जाऊ ते आता मला वाटतंय जेवायचा टाईम झाला आहे हो घराकडं जाऊया हे व्ही आय पी रोड आहे सगळा प्रथम हॉटेल ब्रिटिश कालीन काय आहे काहीतर होतं भरपूर आहे सोलापूरमध्ये आपण तेथे वेगळे लॉक बनवू जरूर बनवू आणि आज मस्त झाली आहे ट्रीप आणि आता आपण व्हाया सात रस्ता व्हाया व्ही आय पी रोड नाही मोदीतून आता नाही तुम्ही कुठून देणार आहात बरं हरीबाई देवकरण रोडने साहेब घेऊन जात आहेत आपल्याला पूर्वीच ऑटोनॉमस कॉलेज झालं आहे सोलापूरला कुठे करू ना विद्यापीठ आहे नाही ऑटोनॉमस कॉलेज आहे सोलापूरचं हा मोदी रस्ता हा बिग बाजार
हे सात रस्ता चला महाराणा प्रताप सिंगांचा पुता जरूर करतो तुला एडिट करून सगळे व्हिडिओ सेंड करतो आणि एकेकाळी सोलापुरात चालू असलेली बस सेवा हे बसेस बस डेपोत चालले हे सोलापूरचा बस डेपो शिल्पेल एक बेटा स्मॉल फायनान्स बँक इथं पण रिझ्यूम ड्रॉप करायचं आहे आपल्याला हे काय नाही हे आय डी बी आय नाही धनलक्ष्मी बँक कोल्हापुरातले फर्स्ट चर्च मागचा रस्ता हरिभाईच्या ना आपण रंगभवन ना आलो बापरे अक्कलकोट हा वा वा एस टी सगळ्या एस टी आता शिवशाही स्टाईल मधल्या झाल्यात हे रंगभवन सोलापूरचे आता आपण सर्व जाणार आहोत का लेफ्टला हो करेक्ट उड्डाण पूल आता आपण सोलापुरातला हरिभाई जवळचा उड्डाण पूल बनवतोय त्याचा भेद मेरी बी हार्डिंग ओके आणि आपल्या समोर आहे शहरातल्या अंतर्गत भागातील पहिला उड्डाण पूल ज्याला सर्व्हिस रोड नाही ज्याला सर्व्हिस रोड बिलकुल नाही बघा छान सुंदर हरिभाईच्या साईडचा रस्ता थ्री डी वॉल हरिभाई शाळा हा आणि हा उड्डाण पूल करेक्ट हरिभाई जवळचा उड्डाण पूल या उड्डाण पुलाचं वैशिष्ट्य हे आहे की या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड नाहीत फुटपाथ आहेत म्हणून बरेच जो लोक ह्याला उड्डाण पूल मानत नाही ओके ते आपण राईट किंवा लेफ्ट नाही स्ट्रेट जाणार का चला मी आता व्हीलॉग स्टॉप ही कुठली शाळा ज्ञान प्रबोधिनी बाल विकास ब्राह्मण कार्यालय वा भूतनाथ मंदिर आहे माझं माहिती आहे मला आता आम्ही लवकरात लवकर गोव्याचा प्लॅन केलेला आहे हा गोव्याचा व्हिलॉग करायचा आहे आपल्याला सर जेव्हा आपण जाणार आहोत ना तेव्हा सुपर पेट्रोल पंप इथेनॉल मिक्स ओके अशोक स्तंभापाशी आपण स्टॉप
आपण आता सेंट जोसेफ हायस्कूलच्या बॅक साईडला वळत आहोत. सोलापुरात असे दुर्मिळ झालेत आजकाल स्मार्ट सिटीच्या कामामुळे. तर आता बोलणं जर बोर होत असेल ना ऐकणाऱ्यांना, तर प्लीज तुम्ही साऊंड झिरो करा आणि जस्ट मला एक ट्रिप विचार. हे रोड सोलापूरचेच आहेत. हा रोड कुठला? आता रामलाल चौकाकडे जातो आहे आपण. काय छान बिल्डिंग आहे. नाही आपण रेल्वे लाईनच्या हायवेकडे चालतो. हे काय श्रद्धा एम्पायर का? बरं बरं बरं, मस्त आहे मस्त आहे. ओके ओके बोले साहेब, तुम्ही ड्रायविंगकडे एकदम कॉन्सन्ट्रेट करा छानपैकी. वा काय बिल्डिंग आहे मस्त. सोलापुरात ह्यालाच मस्त असं सोलापूर छान आहे. आता कोटणी स्मारकाच्या जवळ आहे. द्यायची का भेट? रस्ता जस्ट ट्रॅव्हल पिकअप करायला सोलापूर राईट. हां जरा जरा ह्या रोडला केरळ लुक आलेला आहे. बरोबर आहे, बोले साहेबांचं एकदम बरोबर आहे. बाजूला करेक्ट उजव्या बाजूला हे जी आपल्याला झाडी दिसतीये, वॉल दिसतीये ना, हा कोटणी स्मारक भागाचा भाग आहे. करेक्ट. हा इथे काम चालू आहे स्मार्ट सिटीचं. पलीकडं या बाजूला रेल्वे स्टेशन आहे. हे आमच्या गोडबोले साहेबांच्या मध्ये सोलापुरातलं केरळ आहे. ही नारळाची झाडं नाहीच आहे तिथे मला वाटत आहेत. वॉकिंगला चांगलं आहे, स्केटिंगला मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक वॉकिंग स्केटिंगसाठी फार चांगला आहे. शहरातल्या जुन्या मध्यवर्ती भागापासून अत्यंत रस्त्यापासून कळायचं का राईट साईड वळूया थोडासा. मग ही जुनी ओमनी कार नवीन आहे, जुनीच झाली. शिवसेना भवन. गुड गुड. रेल्वे लाईन्स मधलं शिवसेना भवन. करेक्ट 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 करेक्ट. बंद करायचं? अहो पण बंद कशाला? आपलं डेस्टिनेशन काय ठरलंय सर? तुम्ही सांगा काय ठरलंय. ओके, तर आपल्याला गोडबोले साहेबांना जरा शॉपिंग करायची आहे. शॉपिंग करणार आहेत गोडबोले साहेब. कुठे? गुडलक. हा सोलापूरचं प्रसिद्ध सुपर मार्केट आहे गुडलक. तर नंतर मी व्लॉग बनवूच त्याचा, त्याला साहेब शॉपिंग करते. बाय. तर आपण आता चाललोय. दोन हजार आहे तर धूळ आहे. धूळ फार आहे का? नाही आपण काय केलं आत्ता? शॉपिंग केलं. कुठं? गुडलकमध्ये शॉपिंग केलं सर. तुम्ही सर चॉकलेट खातात, चांगली गोष्ट आहे. चला बाय. तर आपण पुन्हा त्या चांगल्या रोडला लागलेलो आहोत. जरा बरा रोड, काही जुन्या आठवणी करणारे वाडे. वाडे नाही, हवेल्या जुन्या. वाडा संस्कृती इकडं नव्हती. बरोबर ना? आता टर्न घेऊया एक मस्त. या भागात कसं आहे रेल्वे लाईन्स एरियामध्ये एकदम शांत एरिया आहे, चांगला आहे, पॉश आहे. फक्त जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. समोर कॅमेरा ॲक्च्युली कसं आहे, सेल्फी कॅमेरा जर आपण फिल ऑफ केला गाडीवर चांगला पडतो, आपल्यालासुद्धा तोंड डिस्टर्ब होतात आणि आपण रोडचंसुद्धा शूट चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे बघा समोर करतो आहे. करेक्ट. या बाजूला रामलाल चौक आहे. हा करेक्ट. ए इकडे आहे, सॉरी सॉरी, त्या बाजूला तो महापौर बघला चौक. हां हां हां, कॅमेरा आपण चेंज करूया, सरांची ऑर्डर आहे. सुरू झालाय करुणा बंगला. करेक्ट. ॲक्च्युली ही बाजूला आहे ही सेंट जोसेफ हायस्कूल आहे. बरोबर. काय लिहिलं इथं? हॉटेल नमन.
नको करेक्ट। अरे अरे गाडी जोरात आली, पुन्हा आपण पॉश रोडने चाललेलो आहोत एका। असतं असं प्रत्येक शहरामध्ये, गाडी सावकाश चालू आहे आपल्याला काय घ्यायचं आणि आपण काही पुण्याचे रहिवाशी नाही आहे, कधी पण रस्ता मोकळा दिसला की जोरात गाडी मारायला। अरे या बाजूलाच आहे इकडे उजवीकडे, तर मला वाटतं साहेब बहुतेक आज सिद्धरामेश्वराच्या दर्शनाच्या मूडमध्ये आहे। चालेल, करायचं का तिथे व्हिलॉग? चालेल चालेल, बाहेरून करू, आत नको जायला। रिक्षा रेमंड शॉप रस्ता एकदम बरा झालाय सिद्धरामेश्वराकडे जायचं। करेक्ट, या बाजूचं खास वैशिष्ट्य म्हणजे या रोडच्या डाव्या बाजूला सर्व नेपाळी लोक गरम कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय करतात। मार्क चौकने सिद्धरामेश्वर आपण उत्तम सेवाच्या पुढे आलेलो आहोत, उत्तम सेवा एक दुकान या बाजूला सिद्धरामेश्वरांचं मंदिर, सिद्धरामेश्वर देवस्थान बहुतेक साहेब आत घेऊन चालले। चला ना कुठे जायचं? ओके ओके, वॉकिंग स्ट्रीटला जातोय मित्रांनो आपण सरांच्या ऑर्डरप्रमाणे। ओके, होम मैदान, आता होम मैदान भरपूर कंटेंट देतो अनेक व्हिडिओ बनतात। ही आहे सिद्धेश्वर शाळा, ही समोर दिसतीये ती। करेक्ट, आणि हे आहे होम मैदानाकडे जाण्याचा रस्ता, हा आहे। करेक्ट, या बाजूला एक मोठं पार्किंग आहे टू व्हीलर्सचं, लोक थांबलेले आहेत। करेक्ट करेक्ट, दुधाचा व्यवसाय चालतो इकडे। आणि इकडे काय, हे जिल्हा परिषदेचा भाग आहे। करेक्ट, नवीन टॉयलेट्स झालेत पॉश। ओके ओके, काहीतरी बकवास जोक नका मारू। काय सुंदर रस्ता केला आहे बघा होम मैदानाच्या मागच्या बाजूला, आणि या बाजूला दिसतंय ते होम मैदान। अरे अरे, या ट्रॅकला आपण आलो, या बाजूला दिसतंय रॉंग रॉंग साईड की लवासाला जायची गरज नाही, साईडला जाय। आणि या बाजूला स्टॉल दिलेत लोकांना, संध्याकाळी बहुतेक इथे भरत असावे। ठीक आहे, दत्तात्रयांचं चित्र आहे, कासव आहे, वा छान। आणि आता समोर आलो आहोत आपली लिजेंडरी हरिभाई प्रश्न, याच्या समोर कुठली शाळा आहे? हरिभाऊ, हरिभाऊ नाही हरिभाई। तर आता सरांच्या म्हणण्याप्रमाणे परत रिटर्न वळतो आहे त्याच पॉश रोडने आपण, होम मैदानाचं एक दुसरं गेट इथे। करेक्ट, थांबताय का तुम्ही? ओके, लोक म्हणतील येडे झालेत का काय हे दोघं, बघल तिथे कॅमेरा ओपन करतायत। आय मुलं, आपण सात रस्त्याला आलो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे
हा सात रस्ता इथून सुरू करत आहेत आम्ही, एंड करूया. कुठे नेताय तुम्ही आता सात रस्त्यावरून? हा तुमचा तिसरा दुसरा लॉग असेल. तिसरा लॉग व्हीलॉग पिटवाय माहित नाही, आपण व्हिडिओमध्ये आपण त्याचं हे टाकूया काय डिस्क्रिप्शन ओके, किंवा टायटलला त्याचं नाव देऊ. विजापूर रोड तुझ्या बाजूला आणि हा होडगी रोड. कुठून येतो आहेस आता मला? नेचर किल्पेकर रोड आहे सोलापुरातला, जसं मुंबईत एस बी रोड असतो, सेनापती बापट रोड किंवा मुंबई मुंबईतला रिक्षाला जाऊकर मार्ग आहे मुंबईतला, किल्पेकर मार्ग आहे. हॉटेल प्रथम पशी आलो आहोत आपण. हा पूर्वी फार पॉश रोड म्हणून आणला जायचा, आता उखडला गेला जातो. प्रथम हॉटेल सोलापुरातलं हॉटेल प्रथम, पहिलं हॉटेल आहे बहुतेक. नाही ना, पहिलं नाही आहे, दुसरं किती आहे? आय डी ए सी फर्स्ट. खरं आहे, जिथं पूर्वी सी सी डी होतं आमच्या सोलापुरात, एका श्री फर्स्ट का सेकंड बँक आली. आणि हे पॉश हॉटेल सोलापुरातलं त्रिपुर सुंदरी, ही अशीच एक सुंदर बिल्डिंग. अरे इथं वामन हाडी पेटे होतं हात करायचे का? चल जायचं का तिकडे? चल लवकर चल. अरे गाड्या खूप येतात, जाऊ दे जाऊ. यूज गॅलॅक्सी केलं हे राहू दे पाय. पॉश रस्त्याच्या व्हिडिओमध्ये हा एक इन्क्लूड आहे. हायवेला नेत आहेत गोडबोले आम्हाला. हायवे म्हणजे शहरांतर्गत हायवे. एक बिल्डिंग कसली? वॉटर फ्रंट. आपल्याकडे वळून कंबर तलावापाशी येणार आहेत. नाही, इथून गोडबोले साहेब बहुतेक यू टर्न घेत आहेत. नाही नाही, एट टर्न करेक्ट. बर, कुठं? एकदम पॉश आहे रोड, एकदम फॉरेन एक्सपिरियन्स येईल तुम्हाला. न्यू दे का तुम्हाला? नको. कुठे आहे तो? पलीकडे लांब आहे जरा. ऑफिसर क्लब कशी आहे? ऑफिसर क्लब चालेल, जाऊया ना, नक्की जाऊ. आता आपण नंतरच जाऊ ते, आता मला वाटतं जेवायचा टाईम झाला आहे. हो, घराकडं जाऊया. हे व्ही आय पी रोड आहे सगळा. प्रथम हॉटेल ब्रिटिश कालीन काय आहे काहीतरी होतं. सोलापूर मध्ये आपण जरूर बनवू. आणि आज मस्त झाली आहे ट्रिप. आणि आता आपण व्हाया सात रस्ता, व्हाया व्ही आय पी रोड. नाही मोदीतून आता नाही, तुम्ही कुठून देणार आहात? बर, हरिभाई देवकरण रोडने साहेब घेऊन जात आहेत आपल्याला. पूर्वीच ऑटोनॉमस कॉलेज झालंय सोलापूरला. कुठे? करू ना. विद्यापीठ आहे नाही, हे ऑटोनॉमस कॉलेज आहे सोलापूरचं. हा मोदी रस्ता, हा बिग बाजार,
हे सात रस्ता चला महाराणा प्रताप सिंगांचा पुता जरूर करतो तुला एडिट करून सगळे व्हिडिओ सेंड करतो आणि एकेकाळी सोलापुरात चालू असलेली बस सेवा हे बसेस बस डेपोत चालले हे सोलापूरचा बस डेपो शिल्पेल एक बेटा स्मॉल फायनान्स बँक इथं पण रिझ्यूम ड्रॉप करायचं आहे आपल्याला नाही हे आय डी बी आय नाही धनलक्ष्मी बँक कोल्हापुरातले फर्स्ट चर्च पुन्हा आपण रंगभवनला आलो बापरे अक्कलकोट वा वा एस टी सगळ्या एस टी आता शिवशाही स्टाईल मधल्या झाल्यात हे रंगभवन सोलापूरचे आता आपण सर्व जाणार आहोत का लेफ्टला हो करेक्ट उड्डाण पूल आता आपण सोलापुरातला हरिभाई जवळचा उड्डाण पूल बनवतोय त्याचा फील मेरी बी हार्डिंग ओके आणि आपल्या समोर आहे शहरातल्या अंतर्गत भागातील पहिला उड्डाण पूल ज्याला सर्व्हिस रोड नाही ज्याला सर्व्हिस रोड बिलकुल नाहीत बघा छान सुंदर हरिभाईच्या साईडचा रस्ता थ्री डी वॉल हरिभाई शाळा हा आणि हा उड्डाण पूल करेक्ट हरिभाई जवळचा उड्डाण पूल या उड्डाण पुलाचं वैशिष्ट्य हे आहे की या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड नाही फुटपाथ आहेत फक्त म्हणून बरेच जो लोक ह्याला उड्डाण पूल मानत नाही ते आपण राईट किंवा लेफ्ट नाही स्ट्रेट जाणार का मी आता व्हीलॉग स्टॉप ही कुठली शाळा ज्ञान प्रबोधिनी बाल विकास हे ब्राह्मण कार्यालय वा भूतनाथ मंदिर आहे माझं माहिती आहे मला आता आम्ही लवकरात लवकर गोव्याचा प्लॅन केलेला आहे हा गोव्याचा व्हिलॉग करायचा आहे आपल्याला सर जेव्हा आपण जाणार आहोत ना तेव्हा सुपर पेट्रोल पंप इथेनॉल मिक्स बंद करा व्हीलॉग ओके अशोक स्तंभापाशी आपण स्टॉप